नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने बुधवारी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचं आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणाऱ्या मंचाने यापूर्वी देखील सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत असे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्यांचं आणि छत्री यांचं वाटप करण्यात आले. यावेळी मंचाचे सरचिटणीस मंदार दोंडे, खजिनदार नितीन कोळी, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी यांच्यासह पत्रकार आणि शिक्षक उपस्थित होते. पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेमध्ये तलाव, सरोवर आणि जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी सरोवर संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 77 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण आणि पुनर्जीवित करणे अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी दिली. या मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. माथेरान नागरी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून कमळ फुलवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. दरम्यान माथेरान शाखा पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक भाजप ग्रामदैवत पिसारनाथ पॅनल म्हणून लढवणार आहेत. भाजपकडून सर्व जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. त्यानुसार 1937 स्थापन झालेल्या माथेरान नागरी पतसंस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष माथेरान शहर शाखा यांच्या श्री पिसारनाथ पॅनलकडून सर्व 13 जागांसाठी 13 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढवण्यात यावे यासारख्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे रायगड जिल्हा परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा अलिबाग मुख्य टपाल कार्यालयाजवळ आला असता पोलिसांनी मोर्चा अडवला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अलिबागमधील PNP नाट्यगृहाला बुधवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची तीव्रता इतकी भयंकर होती की नाट्यगृहाचे छत, भिंती तुटून पडल्या. आसन व्यवस्था आणि तांत्रिक व्यवस्था देखील जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून 2 तासांमध्ये ही आग आटोक्यात आणली. या नाट्यगृहाचे लोकार्पण 7 जुलै 2017 करण्यात आले होते. गेली 5 वर्षे या नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, स्पर्धा, नाटक, मनोरंजनाचे इतर कार्यक्रम साजरे झाले. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे हे कार्यक्रम केवळ आठवणी बनून राहिले आहेत. सिडकोने वसवलेल्या खारघरमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवली होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार सिडकोकडे भारतीय जनता पार्टीने केले होते. याकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आणि सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपच्या खारघरमध्ये शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही दिवसांपासून खारघर शहराला मुबलक पाणी पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आहेत. दरम्यान ज्या सोसायट्यांमध्ये अजूनही टँकरने पाणी होत आहे अशा सोसायटींमध्ये काही तांत्रिक दोष आहे का याची तपासणी करण्याची सूचना भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. MPSC कडून कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाकडून यासंबंधीची घोषणा बुधवारी करण्यात आली. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षा देता येणार आहेत. महानगर गॅस कंपनीच्या CSR फंडातून आय फाउंडेशन सहकार्याने अलिबाग तालुक्यातील चोंडी येथे दिव्यांगांना विविध साहित्यांचं वाटप करण्यात आले. यावेळी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक सुशांत राऊत, रायगड जिल्हा अपंग संस्थेचे अध्यक्ष साईनाथ पवार, आय फाउंडेशनचे राजू साळुंखे, अपंग क्रांती आघाडीचे BG पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महानगर गॅसच्या वतीने यापुढेही दिव्यांगांना मदत करण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान आय फाउंडेशन आणि साईनाथ पवार यांनी लोकांना एकत्र आणण्याची जी किमया साधली ती उल्लेखनीय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. साथीच्या आजारांची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांनी केले आहे. पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दूषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून त्यांचा आपल्या अन्नाशी संपर्क आल्यास त्या दूषित अन्न सेवनाने उलट्या, जुलाब, कावे असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव आणि 12वी विज्ञान आणि कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बुधवारी संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच यंदा विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्गाचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन अरुण जगे, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचा खालापूर तालुका हद्दीतील तुकसई गावाजवळ मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. त्याचा हा मृत्यू संशयास्पद असल्याने या संदर्भात पालीमधील विश्रामगृहात मंगळवारी सुधागड तालुक्यातील सर्व पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मंगेश वाघमारे मृत्यूचा सखोल तपास आणि चौकशी पोलिसांनी करावी आणि संबंधित गुन्हेगाराला पकडावे अशी मागणी या बैठकीत पत्रकारांनी केली. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बिल जास्त येऊ नये म्हणून वीज ग्राहक विविध कृत्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी करत असतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे. याकरिता वीज वितरणच्या वतीने भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुरुड तालुक्यात कल्याण आणि पेणच्या भरारी पथकांनी धडक मोहीम हाती घेऊन मुरुड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. भरारी पथक फिरत असताना काही ठिकाणी वीज चोरी केल्याचे प्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास आले असून या प्रकरणी 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय विद्युत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे असे मुरुड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दाते यांनी सांगितले आहे.
हल्लीच्या युगात शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये एखादा तरी कलागुण असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल 2022 डान्स शो संपन्न झाला. कोरोनामुळे 2 वर्षे कोणतेच कार्यक्रम होऊ शकले नव्हते. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. त्यामुळे यंदाच्या पनवेलमधील डान्स शोची प्रचंड उत्सुकता होती. या शोला प्रमुख पाहुणे म्हणून टाइमपास चित्रपट फेम जयेश चव्हाण, मराठी इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे, संस्कृती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक रोहन पाटील उपस्थित होते. रॉकस्टार डान्स अकॅडमीला 14 वर्षे पूर्ण झाली असून मुंबई, पेण, पनवेल, डेरवली अशा विविध शाखा आहेत. या यशस्वी वाटचालीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी अकॅडमीचे प्रमुख रोशन कांबळे यांचे कौतुक केले. कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना भागातील एका इमारतीमध्ये 24 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून राणी रॉडच्या सहाय्याने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बांद्रे गावात राहणारा समीर ठाकरे आणि पुलाची वाडी येथे राहणारा चेतन भोईर या दोघांमध्ये मंगळवारी मधुमालती इमारतीच्या एका ब्लॉकमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. यावेळी चेतनने समीरवर चाकूने वार केले, तसेच लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये समीरचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती समीरचा भाऊ परेश ठाकरे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली आणि त्यानुसार रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर बुधवारी मोठी भरती आल्याने समुद्र प्रचंड खवळला होता. त्यामुळे फेसाळणाऱ्या महाकाय लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. या लाटांचा आस्वाद लुटण्यासाठी स्थानिक तसेच पर्यटकांनी अलिबाग किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. पावसाळ्यापूर्वी समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाज बंदर विभागामार्फत जाहीर केले जातात. यावर्षी पावसाळ्यात 22 दिवस मोठी उधाण येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठ्या म्हणजेच 4.87 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. दरम्यान आज समुद्राला यावर्षीचे सर्वात मोठे उधाण येणार आहे.